शेती करताना पारंपरिक पिकाचा अट्टाहास न धरता नवनवीन पिकांची लागवड केली तर त्यातनं शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न मिळवता येतं. ही गोष्ट आता काही लपून राहिलेली नाही आहे. राज्याच्या अनेक भागात शेतकरी असे नवनवीन प्रयोग करत आहेत. येवला तालुक्यातल्या एका शेतकऱ्यानं आपल्या शेतात ब्रोकोली लावली आहे. ब्रोकोलीमुळं या शेतकऱ्याला शाश्वत उत्पन्नाचा नवा मार्ग मिळवला. पाहूयात त्या प्रगतिशील शेतकऱ्याची यशोगाथा. ही आहे रवींद्र जाधव ह्या प्रयोगशील शेतकऱ्याची शेती. त्यांनी 28 गुंठे क्षेत्रात ब्रोकोलीची लागवड केली असून ब्रोकोलीच्या उत्पादनाला सुरुवात झाली आहे. खरं तर ब्रोकोली हे परदेशी भाजीपाला पीक, त्यामुळे भारतातील शेतकरी हे पीक घेण्यासाठी धजावत नाहीत. मात्र नाशिक जिल्ह्याच्या येवला तालुक्यातील देवठाणच्या या शेतकऱ्यानं ब्रोकोलीची शेती यशस्वी केली आहे. 1 जूनला जाधव यांनी ब्रोकोलीची लागवड केली. 28 गुंठ्यात साधारणतः 11,500 रोपं लावली असून नर्सरीमधून त्यांनी ही रोपं आणली. आम्ही पहिली मै शेगत केली, तिच्यावाली मै शेगत केल्यानंतर त्याची जागा सरी पाडली. सरी पाडल्यानंतर त्याचं बी आणलं नाशिकवरून. नाशिकवरून बी आणल्यानंतर ते लावलं 2 फुटाच्या अंतरावर आणि ठिबक केलं त्याचं आलं. सध्या हे पीक 2 महिन्यांचं झालंय. 1 ऑगस्ट पासून ब्रोकोलीच्या उत्पादनाला सुरुवात झालीय. बाजारात ब्रोकोलीला प्रति किलो 150 रुपयांचा दर मिळतोय. साधारण 2 लाखापर्यंत 2 लाख प्लस उत्पन्न आजपर्यंत मिळालेलं आहे आणि अजून 50-70 हजाराची अपेक्षा यामधून आम्हाला आहे. लागवडीनंतर 2 महिन्यात जाधव यांना ब्रोकोलीचं उत्पादन मिळालं, त्याचबरोबर दरही मिळाला असून व्यापारी शेतात येऊन त्यांचा माल खरेदी करतायत. हैदराबाद, गुजरात, बंगलोर आणि मुंबईच्या दादर मार्केटमध्ये या ब्रोकोलीची विक्री केली जाते. आजपर्यंत जाधव यांना 1700 ते 1800 किलो उत्पन्न मिळालं. ब्रोकोली हे साधारण 2 महिन्याचं पीक असून शेतकऱ्यांनी असे प्रयोग आपल्या शेतात करण्याची आवश्यकता आहे. चेतन कोळसकर, ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, येवला, नाशिक.